नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षक बदली संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली अभ्यासगट 2023-24 यांनी नवीन धोरण ठरवण्यासाठी सूचना मागितल्या आहेत। मित्रांनो, त्या सूचना आपल्याला त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला मग पाहूया, सन 2022 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अखेर दिनांक 21 मार्च 2023 रोजी बदलीचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील जागा भरण्याचा टप्पा पूर्ण होऊन अवघड क्षेत्रासाठी बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, 2022 बदली प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच पुढील वर्षीच्या म्हणजेच 2023 बदलीची प्रक्रिया ठरवण्यासाठी व नवीन धोरण राखण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून पुढील वर्षीचे बदलीचे धोरण ठरविण्यासाठी अहवाल मागितला आहे व माननीय आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सदर समितीने पुढील वर्षीची म्हणजेच 2023 बदली प्रक्रिया या धोरणांमध्ये शिक्षक नागरिक शिक्षक संघटना यांना सूचना मागविल्या आहे। सदर समितीने त्यासाठी गुगल फॉर्म तयार केला आहे। सदर गुगल फॉर्मची लिंक आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सदर माहिती देण्यात आलेली आहे। सर्व नागरिक लोकप्रतिनिधी शिक्षक संघटना शिक्षक यांना 7 एप्रिल 2021 आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे। कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवावा, नवीन फॉर्म भरावा, सदर फॉर्म अंतिम दिनांक 25 मार्च 2023 पर्यंत भरावा। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला 7 एप्रिल 2021 आंतरजिल्हा शिक्षक बदलीचा जो GR आहे तो तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून त्यामध्ये तुम्हाला काय बदल पाहिजे आहे ते तुम्हाला याद्वारे सुचवता येणार आहे। मित्रांनो, या गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते गुगल फॉर्म भरू शकता। त्याआधी मित्रांनो, तुम्हाला काय माहिती घ्यावी लागणार आहे हे आपण आता बघणार आहोत की तुम्हाला कोणते बदल करता येतील, त्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असायला हवं ते आपण आता समोर बघणार आहोत। मित्रांनो, आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा 7 एप्रिल 2021 शासन निर्णयामधील पृष्ठक्रमांक तुम्हाला इथे नमूद करावा लागणार आहे। म्हणजे आधीच तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या पेजवरचा बदल सुचवायचा आहे। त्यानंतर आहे आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा 7 एप्रिल 2021 शासन निर्णयामधील तरतूद क्रमांक हा सुद्धा आपल्याला इथे माहिती पाहिजे। मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, 7 एप्रिल 2021 शासन निर्णयामधील तरतुदीचा मजकूर GRमधून कॉपी करावा आणि तो टाईप करावा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पुरेपूर्ण माहिती इथे लागणार आहे। मित्रांनो, तसेच वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदलसुद्धा आपल्याला इथे माहिती पाहिजे। त्यानंतर आपण सुचवलेल्या बदलाचा चांगला परिणाम आपल्याला इथे नमूद करावा लागणार आहे। तसेच तुम्ही सुचवलेला बदल सध्याच्या कायद्यानुसार आहे का हे सुद्धा आपल्याला हो किंवा नाहीमध्ये इथे माहिती करून टाकावा लागणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे। खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।